नमस्कार सर्वांना. नववधूकडे नेकलेस निवडण्यासाठी बरेच पर्याय आहेत. प्रत्येकाच्या आवडत्या चोकर पासून पारंपरिक राणीहार पर्यंत निवडी अंतहीन. तुम्ही तुमच्या लग्नात कोणत्या प्रकारचे नेकलेस घालावेत याबद्दल अजूनही गोंधळात असाल तर तुम्ही घालू शकतील अशा विविध प्रकारच्या नेकलेस बद्दल तुमचे संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये आम्ही करणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चोकर नेकलेस. गेल्या 2 वर्षात चोकरने पाश्चात्य जगात पसंती मिळवली आहे. अनेकांनी त्यांच्या लग्नाच्या दिवशी चोकर नेकलेसची निवड करून भारतीय नववधूच्या ट्राउझर मध्ये आधीच प्रवेश केला आहे. वधूच्या नेकलेसच्या बाबतीत चोकर हा सर्वात प्रिय तुकड्यांपैकी एक आहे. ते गळ्याभोवती सुंदरपणे बसते आणि तुमचे संपूर्ण स्वरूप स्पष्ट करते. हा एक धातूचा बँड आहे जो आपल्याला पाहिजे असलेल्या कोणत्याही सामग्रीमध्ये बनवला जाऊ शकतो. तुम्ही त्यात माणिक आणि पाचू सारखे रंगबिरंगी दगड देखील जोडू शकता. ब्राइडल चोकर इतर चोकरच्या तुलनेत खूपच विस्तीर्ण आहे. लांब मानेसह नववधूंवर ते आकर्षक दिसते. ते स्ट्रॅपलेस ब्लाउज किंवा लोक किंवा वी नेक टॉपसह घाला. राणी हार. ते लांब हार आहेत, एकतर एकल किंवा बहु तारांकित. लांबी हीच त्यांना शाही अनुभूती देते. राणीहार ही बऱ्याच काळापासून नववधूसाठी एक लोकप्रिय शैली आहे आणि सामान्यतः दुसऱ्या नेकलेसने कॉलर नेकलेस आणि चोकर नेकलेससह छान दिसते. वधू सहसा पोलकी कुंदन आणि हिऱ्याची राणीहार घालताना दिसतात. राणीहार खूप लांब असल्यामुळे त्याला वी नेक ब्लाउज घाला. चोकर घातल्यास ते उत्कृष्ट दिसते. जर तुमचा शर्ट साधा असेल तर फक्त राणीहार घालणे अर्थपूर्ण आहे. अशा परिस्थितीत ते तुमचे विधान बनते कारण ते सध्या पार्श्वभूमीवर चमकते. सातलाडा. सातलाडा हा एक प्रकारचा राणीहार आहे, तथापि त्याचे वेगळे स्वरूप आहे. हा आणखी एक ट्रेंड आहे जो काही वर्षांपूर्वी सभ्यसाचीने त्यांच्या मॉडेल्समध्ये कपडे घालण्यास सुरुवात केल्यापासून लोकप्रियतेचा स्फोट झाला आहे. हे पारंपरिक लुक देते पण डायमंड पीस घालून मॉडर्न लुक देता येतो. सातलाडामध्ये विणलेल्या किंवा जोडलेल्या मोत्यांचे किंवा दागिन्याचे 7 थार असतात. पंचलाडा 5 स्तरांचा हार किंवा 3 लाडा हे लहान प्रकार 3 स्तर आहेत. सतलाडा स्वीट हार्ट नेकलाईनसह चांगले दिसते. हे मूलभूत ब्लाऊजसह अतिशय उत्कृष्ट दिसते आणि अगदी आपल्या ब्लाऊजला वेगळे दिसण्यास मदत करते. नवरत्न. नवरत्न हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ 9 दगड असा होतो. 9 वेगवेगळ्या मौल्यवान किंवा अर्ध मौल्यवान दगडांनी बनवलेला नवरत्न हार. हा रंगबिरंगी हार केवळ दिसायला सुंदर नाही तर त्यात सर्व नवरत्नांची गूढ शक्ती आहे असे मानले जाते. तुम्ही ते जवळजवळ प्रत्येक रंगात घालू शकता. हे मोनोटोन कपड्यांसह छान दिसते कारण त्यात 9 भिन्न रंगीत दागिने समाविष्ट आहेत. राखाडी, बेज, हलका जांभळा किंवा पीच हे हलके रंग आहेत जे नवरत्न नेकलेससह चांगले जातात. जर तुम्हाला उजळ रंग घ्यायचा असेल तर गुलाबी किंवा केशरी निवडा. गुलबन हा सर्वात सोपा मूलभूत नेकलेस डिझाईन आहे ज्याची लांबी कॉलर बोनच्या अगदी खाली असते आणि सर्वत्र आनंददायक असते. हे जवळजवळ प्रत्येकासाठी अनुकूल आहे. हे चोकर सारखी घट्ट नसते किंवा राणीहार सारखे सैल लटकलेले नसते. हे कॉलर बोनच्या अगदी वर बसते, त्यामुळे तुमच्या मानेची लांबी किती असो तुम्ही ते सहज परिधान करू शकता. या वधूच्या नेकलेसला प्रिन्सेस नेकलेस असेही म्हणतात. ही नेकलेसची सर्वात मूलभूत शैली आहे. पोलकी आणि पर्ल प्रकारचे नेकलेस गोल नेकलेससह चांगले दिसतात कारण रेषा एकमेकांना पूरक असतात आणि नेकलेसकडे लक्ष वेधून घेतात. त्याऐवजी जवळच्या गळ्यात ब्लाऊज घाला. बीप नेकलेस. त्याच्या नावाप्रमाणेच बीपचा हार अगदी बाळाच्या बीप सारखा असतो जेव्हा तो बांधला जातो. एक उत्कृष्ट नमुना तयार करण्यासाठी त्यात मौल्यवान धातू आणि दगडांचे अनेक स्तर आहेत. या वधूच्या नेकलेसमध्ये ऍडजस्टेबल एंड आहे ज्यामुळे वधूला तिच्या सोयीनुसार नेकलेसची लांबी बदलू शकते. हे सहसा खूप मोठे असते. हे नेकलेस डिझाईन नववधूमध्ये लोकप्रिय आहे ज्यांना त्यांच्या दागिन्यासह निवेदन करायचे आहे. सर्वात लोकप्रिय शैलीपैकी एक म्हणजे चंद्रकोर लटकलेला बीप नेकलेस. जर तुमची मान लहान असेल तर बीप नेकलेस टाळा किंवा छातीवर खाली पडणारे डिझाईन निवडा. बीप नेकलेस घालताना मोठ्या कानातने काढणे टाळावे. आत नेकलेस. हे चोकरने सुरू होते आणि त्रिकोणाच्या तारांनी समाप्त होते. आत ही एक पारंपरिक शैली आहे जी राजस्थानी नववधूंवर दिसते, जी जवळजवळ संपूर्ण नेकलेस क्षेत्र व्यापते. पण आता फक्त राजस्थानी नववधूच हे नेकलेस ज्वेलरी घालत नाहीत. हे एक लांबलचक चोकर आहे आणि राजपूत आदर आणि राजस्थानी चोकर म्हणून प्रसिद्ध आहे. या नेकलेसमध्ये सामान्यतः माणिक, सोने, स्पष्ट दगड, पन्ना आणि त्यात मूळ असलेली मोती असतात ज्यामुळे ते काहीतरी अद्वितीय बनते. आत नेकलेस चौकोनी नेकलेससह सर्वोत्तम दिसतं.
तुम्हाला नेकलाइन कमी ठेवावी लागेल, अन्यथा लुक खूप गोंधळलेला असेल। कॉलर नेकलेस। कॉलर ब्राइडल नेकलेस हे चोकर सारखेच असतात, परंतु ते कॉलर बोनच्या जवळ असतात। क्रीम नेक्स म्हणून ओळखले जाते। ते साधारणपणे 12 ते 13 इंच लांब असतात। चोकरची जुळी बहीण कॉलर क्षेत्राभोवती तुमची मान घेते। ते निश्चितपणे स्टेटमेंटवर आधारित हार आहे आणि ते तुमच्या ट्राउजर बॉक्समध्ये ठेवलेच पाहिजे। प्रिन्सेस आणि गोल नेकलाइन त्यासोबत छान दिसतात। नेकलेस आणि ब्लाउजमध्ये जागा सोडण्यासाठी नेकलाइन कमी ठेवणे चांगले आहे। दागिने वेगळे ठेवण्यास मदत करते। तुम्हाला कोणता नेकलेस डिझाईन सगळ्यात जास्त आवडला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।